काय घरातलं घरात फोन करतोय? अगं तुझ्याशी सवयच लागली आहे ना मोबाईलवर बोलायची. कशी आहेस? घरी आहेस ना? ए ए ऐक ना, मला जरा माझं किचन दाखव ना प्लीज. प्लीज मनोहर, हे माझंही किचन आहे, समजलं? हो ग, तुझंही किचन आहे माहिती आहे मला. हा ऐक ना, हे काय माझ्या ऍप्रॉनवर डाग पाडलायस तू? व्हायरस मराठीचे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राइब करा. बेल आयकॉनचं हे बटन दाबा, म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. अरे हे काय काय करून ठेवलंयस माझ्या किचनचं तू? तुझी दादागिरी चालणार नाही. हा चल तू बाहेर हो. आणि समजा मी बाहेर जायला नकार दिला तर? ही तुमची लक्ष्मण रेषा. अगं काय काय बाई, हा अगं नको पाडूस का भांडी. अगं स्वयंपाक करतेस का भांड्यांना पोचे पाडतेस? स्वयंपाक कमी आणि भांड्यांना पोचे. काय चित्ते मॅडम, बाहेर गेली होतीस कुठे? माझं मला ना सारखं बसून बसून ना मुंग्या आलं ग पायाला. मुंग्या आल्या, स्ट्रेचिंग करू. आत आत हो. रेषेची भाषा. आत रेषेची भाषा. दिवाळी नंतर आई गेली ना. अगं बेसन भाजतेस का? हे बघ, बेसन भाजत असताना वरून थोडस दूध घालावं, म्हणजे लाडू खाताना टाळूला चिकटत नाही, कळलं? या घरात माझं कोणी ऐकेल तर शपथ. वा, का दिसत नाहीये किचन मधलं काहीच? कुठू? यस यस, अभी दिखे को दिख क्यों नहीं सा? डन 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 डन. ए ए ए, हा कोण तू? काय करतोयस मॅन? काय करतोयस तू? अरे मी वास्कोडी गामा खेळतोय. किचन मधल्या काही घडामोडी दिसतात का ते बघतोय मी. वास्कोडी गामा? हा बस इथंच. ए अरे ए ए, वाह्यात पोर आहे ती. बोला. हाय. काय घरातल्या घरात फोन करतोयस? अगं तुझ्याशी सवयच लागली आहे ना मोबाईलवर बोलायची. कशी आहेस? घरी आहेस ना? ए ए ऐक ना, मला जरा माझं किचन दाखव ना प्लीज. प्लीज मनोहर, हे माझंही किचन आहे, समजलं? अगं हो ग, तुझंही किचन आहे माहिती आहे मला. हा ऐक ना, हे काय माझ्या ऍप्रॉनवर डाग पाडलायस तू? केवढा मोठा डाग आहे तो? अगं काय करतेस? हॅलो, ए कट कट काय करते? अगं नवरा आहे मी या घरात कोणी माझं ऐक. अगं ए, या दिवाळीत मी किमान चकल्या केल्या तरी चालतील का? या घरात माझं कोणी काय ऐकतच नाहीये. ए मॅन, आता कसला होमवर्क करतोयस? काय काय होमवर्क? चल होमवर्क करते. तू लॉकडाऊन मध्ये काय आत्मचरित्र लिहायला घेतलं का रे? लॉकडाऊन मधलंच आत्मचरित्र लिहितोय. लॉकडाऊन नाही, कारण तुम्ही मला या रूम मध्ये क्वारंटाईन केलं ना, तेच लिहिणार आहे आत्मचरित्र. माझे क्वारंटाईनचे दिवस वाचे ना मी. नक्की वाच. हां.
काय आहे बघू. प्रिय मिसेस तरे, मी सफेद निशान फडकवून माझे हार मान्य करतोय, तरी कृपया मला माझ्या राज्यात येऊ द्या. मी तह करायला तयार आहे. बदल्यात तुम्ही सरबत करा, मी तुम्हाला फराळ बनवून देईन. आपला मनोहर तरे. आई, तू या जगातली सगळ्यात बेस्ट कुक आहेस. बाबांच्या हातात चवच नाही राहिली, तूच ये ना इकडे. हो ना, त्या बाबांच्या हातचं खाऊन खाऊन इतका वैताग आलाय ना. आणि हा, हा ऍप्रन तुलाच जास्त छान दिसतो. हो ना, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, अगं तेच तेच खावं लागतं ग. आपण बाबांना ट्रान्सफर करूया, तू ये इकडे. हो. मिस्टर मनोहर तरे, आता किचन माझ्या ताब्यात आहे. मी या किचनची मालकीने. आय एम द बेस्ट कुक. नाही 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 नाही, मी हा अन्याय सहन करू शकत. ही माझ्या किचनची ही अशी अवस्था मी पाहूच शकत नाही. तू तू माझ्यापेक्षा चांगला फराळ बनवूच शकत नाहीस. दरवर्षी मी फराळ बनवतो आणि यावर्षी सुद्धा मीच फराळ बनवणार आहे. कारण कारण तो हक्क तू माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीस. आय एम द बेस्ट कॉक. मी हरले, तू जिंकलास. एवढ्या लवकर लवकर हार मान्य केली हिने. काही का असे ना, पण मी परत माझ्या राज्यात आलो. परत मी माझ्या सगळ्या लेकरांना भेटतोय. कसे आहात रे तुम्ही सगळे? छान आहात ना? अरे माझ्या राजा, कसा आहेस तू? जीनाया मरनाया इसके सिवा. आता यांना दाखवतो मी फराळ काय चीज असते. अब देखो ये तरे कैसा फराळ बनाता है. चलो.